अर्थतज्ञ नरेंद्र जाधव सध्या आपल्यासोबत आहेत. डॉक्टर जाधव, आजच्या भाषणाबद्दलची तुमची पहिली प्रतिक्रिया काय? अतिशय उत्तम भाषण केलेलं आहे आणि त्यांनी याचा आढावा घेऊन जे फार मोठं पाऊल उचललं गेलं होतं त्याचा आढावा घेऊन त्यांनी सर्वप्रथम नागरिकांना ज्या प्रकारच्या समस्यांना अडचणींना तोंड द्यावं लागलं त्याच्याबद्दल खेद व्यक्त केला. परंतु त्यांनी सांगितलं की हा एकंदरीत शुद्धीकरणाचा पूर्ण व्यवस्थेत शुद्धीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला जो वाटला म्हणजे त्यांनी ज्या घोषणा केल्या त्या तर आहेच, परंतु त्यांनी सांगितलं की ज्यावेळी बाहेरचं आक्रमण आपल्या देशावर येतं त्यावेळी आपला सगळा देश एक होऊन लढतो. पण पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की आपले जे अंतर्गत शत्रू आहेत म्हणजे काळा पैसा असेल, काउंटरफिट करन्सी असेल, करप्शन असेल, तर या सगळ्या अंतर्गत शत्रूंच्या विरुद्ध आपण सगळे एक दिलानं सामोरं गेलो त्याला आणि त्याबद्दल त्यांनी देशवासियांचे आभार मानलेले आहेत आणि त्यांनी हा टोटल पर्स्पेक्टिव्ह दिलेला आहे असं मला वाटतं. आणि त्यानंतर त्यांनी अनेक सूचना केलेल्या आहेत, अनेक घोषणा केलेल्या आहेत, त्या सगळ्याच घोषणा अतिशय उत्तम आहेत. बजेट प्रेझेंट करावं तशा त्यांनी अनेक घोषणा केलेल्या आहेत. विशेष करून त्यांनी तुम्ही पहा की त्यांनी बँकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पैसा जवळजवळ 15 लाख कोटी रुपये कमीत कमी वेळामध्ये खूप मोठा पैसा मोठ्या प्रमाणावर बँकांकडे पैसा आलेला आहे आणि जो पैसा इकडे तिकडे विखुरलेला होता तो सगळा आता बँकिंग सिस्टीम मध्ये आलेला आहे, म्हणजे मेन स्ट्रीम मध्ये आलेला आहे. ही फार मोठी अचीवमेंट आहे हे त्यांनी अधोरेखित केलं. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की एवढा पैसा बँकांमध्ये आल्यामुळे आता व्याजाचे दर कमी व्हायला हरकत नाही आणि त्यासाठी त्यांनी म्हणजे अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन व्हावं, आर्थिक विकासावरती जो विपरीत परिणाम झालेला आहे त्यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी व्याजाचे दर कमी व्हावेत यासाठी त्यांनी काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत. म्हणजे बँकांचं स्वायत्तता लक्षात घेऊन सुद्धा त्यांनी ज्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत, उदाहरणार्थ गृहनिर्माण प्रकल्प, म्हणजे गृहनिर्माणासाठी अर्बन हाऊसिंग असेल किंवा रुरल हाऊसिंग असेल त्या दोन्ही ठिकाणी व्याज दरामध्ये आता उदाहरणार्थ शहरी भागामध्ये 9 लाख रुपये पर्यंतच्या गृह कर्जावर त्यांनी 4% सूट देऊ केलेली आहे. त्याचप्रमाणे 12 लाख पर्यंतच्या लोनला 3% सूट दिलेली आहे. डॉक्टर जाधव, या सर्व घोषणा आहेतच, मात्र मुख्य मुद्दा असा की ही घोषणा ज्या वेळेला नोटाबंदीची त्यांनी केलेली होती त्यावेळेला साधारण 3 लाख कोटी काळा पैसा जमा होईल असा अंदाज होता. तर एकूण हा किती काळा पैसा जमा आहे किंवा काय, याचा हिशोब कधीपर्यंत येऊ शकेल? कारण आत्ताच्या भाषणात त्यांनी असं काहीच दिलेलं नाहीये. नाही नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, इथे बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे. पहिली गोष्ट म्हणजे जो पैसा बाहेर होता, म्हणजे 14.5 लाख कोटी रुपये एवढं चलन आपण रद्दबातल केलं. हे रद्दबातल केल्यानंतर हे जवळजवळ सगळं चलन आता बँकांमध्ये आलेलं आहे आणि हा अनेक लोकांना असं वाटतं की हा पराभव आहे, ही स्कीम फेल गेल्याचं निदर्शक आहे, संपूर्णपणे चूक आहे. तसं नाहीये, जो पैसा बाहेर होता इकडे तिकडे विखुरलेला होता त्यातला काही पैसा अर्थातच लोकांनी आपल्या दैनंदिन खर्चासाठी ठेवलेला पैसा होता, परंतु बराचसा पैसा हा काळा पैसा होता. तो काळा पैसा आता बँकांमध्ये आलेला आहे, तो बँकांमध्ये आल्यामुळे तो पांढरा पैसा झाला असं नाही. ज्या ज्या खात्यांवरती ज्ञात सोर्सेस पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर क्रेडिट झालेलं आहे त्या सगळ्यांची तपासणी चालू आहे आणि त्यातून काळा पैसा किती आहे ते निश्चित होऊ शकेल, परंतु हा सगळा पैसा सफेद झाला असा त्याचा अर्थ नाही. नक्कीच, धन्यवाद. तुम्ही एबीपी माझ्याकडे आपली प्रतिक्रिया नोंदवली त्याबद्दल.